नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण संधी या घटकातील प्रीवियस इयर क्वेश्चन्स मधील बेचाळीस प्रश्न पाहिलेले होते आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण त्या पुढील प्रश्न आणि त्यांचं विश्लेषण पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे खालील मराठी व्याकरणातील संधींचे काही प्रकार व त्यांची उदाहरणे दिली आहेत योग्य जोड्या लावा पहिल्या स्तंभामध्ये तुम्हाला प्रकार दिलेले आहेत दुसऱ्या स्तंभामध्ये त्यांची उदाहरणं दिलेली आहेत पहिलं आहे सजातीय सजातीय स्वर संधी असं या ठिकाणी अपेक्षित आहे सजातीय स्वरसंधीचं महिलाश्रम हे उदाहरण आहे कारण सजातीय स्वरसंधीमध्ये दोन सजातीय स्वर एकत्र येऊन त्यापासून दीर्घ स्वर तयार होत असतो महिला आश्रम या शब्दामध्ये आपण पाहू शकतो महिला अधिक आश्रम हे दोन शब्द एकत्र येऊन हा संधी होतो हा संधी होत असताना महिला या पहिल्या शब्दाचा अंत्यवर्ण आ आणि आश्रम या दुसऱ्या शब्दाचा अध्यवर्ण आ हे दोन सजातीय स्वर एकत्र येऊन आ हा स्वर तयार होतो आणि महिलाश्रम हा शब्द तयार होतो त्यामुळे हा सजातीय स्वर संधीचं उदाहरण आहे गुणादेशमध्ये अ आ पुढे ई आला तर ए तयार होतो म्हणजे एक मात्रा तयार होतो किंवा अ आ पुढे उ आला तर ओ तयार होतो अ पुढे रु आला तर अर तयार होतो अशा संधीला आपण गुणादेश असं म्हणतो आणि गुणादेशाचं जे उदाहरण आहे ते गणेश असं आहे गुणादेशामध्ये या ठिकाणी गण अधिक ईश गण अधिक ईश म्हणजेच अ अधिक ई मिळून ए तयार झालेला आहे आणि गणेश तयार झालेला आहे अ आ पुढे ई आला तर त्यापासून ए तयार होतो याला गुणादेश असं म्हटलं जातं मध्ये अ आ, आ पुढे ए ऐ आला तर ऐ तयार होतो किंवा अ आ, आ पुढे ओ अव आला तर औ तयार होतो म्हणजेच वृद्ध्यादेशामध्ये आपल्याला दोन मात्रे किंवा काना दोन मात्रे दिसून येतात त्यावरून सदैव हे त्याचं उदाहरण आहे सदा अधिक एव ए व असा त्याचा विग्रह होत असतो आणि याच्यावरून सदैव हा शब्द तयार होतो यामध्ये आ च्या पुढे ए आल्यामुळे ऐ तयार झाले ऐ म्हणजे दोन मात्रे तयार झाले त्यामुळे त्यामुळे देशाचं उदाहरण प्रित्यर्थ असणार आहे प्रित्यर्थ हा जो शब्द आहे तो प्रीती अधिक अर्थ प्रीती अधिक अर्थ प्रित्यर्थ असं होतं या ठिकाणी ईच्या पुढे अ आलेला आहे ईच्या पुढे अ आला तर ईचं रूपांतर य मध्ये होतं आणि त्यामध्ये तो अ मिसळतो आणि प्रित्यर्थ हा शब्द तयार होतो त्यामुळे ते यनादेशाचं उदाहरण आहे यनादेश आपण कशाला म्हणतो ई उलू इलु या स्वरांपुढे पुढे जर विजातीय स्वर आले तर त्यांच्या जागी अनुक्रमे य व र ल ही व्यंजन येतात आणि संधी होतो तेव्हा त्याला यनादेश असं म्हटलं जातं त्यामुळे प्रित्यर्थ हे त्याचं उदाहरण आहे त्यामुळे पर्यायावरून आपल्या लक्षात येतं की चार एक ला तीन आहे ब ला चार आहे परत साठी दोन आहे आणि यनादेशसाठी एक आहे तीन चार दोन एक पर्याय क्रमांक तीन हे तुमचं उत्तर असणार आहे पुढील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा यामध्ये तुम्हाला तिन्ही संधीचे जे प्रकार आहेत त्यांच्या व्याख्या दिल्या दिसून येतात एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तर त्यास विसर्ग संधी म्हणतात संधीचा जो तिसरा प्रकार आहे विसर्ग संधीची ही व्याख्या आहे एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण विसर्ग आणि दुसऱ्या वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तर त्याला आपण विसर्ग संधी म्हणतो एकमेका शेजारी येणारे वर्ण हे स्वराने जोडले असते तर त्याला स्वरसंधी म्हणतो म्हणजे स्वरसंधीमध्ये पहिल्या शब्दाचा अंत्यवर्ण हा स्वर असतो दुसऱ्या शब्दाचा आद्यवर्ण देखील स्वर असतो जसं आपण हे प्रत्येकाचं एक एक उदाहरण सुद्धा आपण बघू शकतो समजा विसर्ग विसर्ग संधीची व्याख्या काय आहे पहिल्या एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग म्हणजे समजा मन अधिक वदन आहे तर पहिला वर्ण विसर्ग आहे याचा अर्थ पहिल्या पदाचा अंत्यवर्ण विसर्ग आहे आणि दुसऱ्या पदाचा अध्यवर्ण विसर्ग असेल किंवा व्यंजन असेल किंवा स्वर असेल तेव्हा त्या संधीला विसर्ग संधी म्हणतो एकमेका शेजारी येणारे वर्ण हे जर स्वराने जोडले असतील म्हणजे सूर्य अधिक अस्त आहे तर यामध्ये सूर्य अधिक अस्त याचा संधी सूर्यास्त असा होतो संधी होताना पहिल्या पदाचा अंत्यवर्ण अ दुसऱ्या पदाचा अध्यवर्ण अ दोन्ही स्वर आहेत त्यापासून आ हा स्वर तयार झाला म्हणून त्याला स्वर संधी म्हणतो पुढे हे जवळजवळ येणाऱ्या वर्णापैकी दोन्ही वर्ण व्यंजने व दुसरा वर्ण स्वर असेल तर त्याला व्यंजन संधी म्हणतात जवळजवळ येणाऱ्या दोन वर्णापैकी खरं तर असं असायला पाहिजे दोन वर्णापैकी जवळजवळ येणाऱ्या दोन वर्णापैकी दोन्ही वर्ण व्यंजने आणि दुसरा वर्ण स्वर असेल तर त्याला व्यंजन संधी म्हणतात ही सुद्धा व्यंजन संधीची व्याख्या बरोबर आहे जवळजवळ येणाऱ्या वर्णापैकी दोन्ही वर्ण व्यंजने जवळजवळ येणारी वर्ण म्हणजेच काय जसं समजा पण यामध्ये समजा सत अधिक आचार आहे तर याच्यामध्ये पहिल्या पदाचा अंत्यवर्ण व्यंजन झाला आणि दुसऱ्या पदाचा अंत्यवर्ण हा स्वर झाला व्यंजन अधिक स्वर असा संधी होऊन सदाचार हा शब्द तयार झाला त्याचप्रमाणे जर समजा या ठिकाणी पहिल्या पदाचा अंत्यवर्ण व्यंजन असेल समजा आपण वाक अधिक विहार असं घेतलं वाक अधिक विहार असं घेतलं तर पहिल्या पदाचा अंत्यवर्ण क येतो दुसऱ्या पदाचा अंत्यवर्ण व येतो आणि वाघविहार हा संधी होतो सॉरी वाघ विहार हा संधी होतो तर यामध्ये तुमच्या लक्षात येईल की जवळजवळ येणाऱ्या दोन वर्णापैकी दोन्ही वर्ण व्यंजन आहे म्हणजे इथे क आणि व व्यंजन आहे किंवा दुसरा वर्ण वर्णस्वर पहिला वर्ण हा कंपल्सरी व्यंजनच असला पाहिजे तेव्हा त्या संधीला व्यंजन संधी म्हणतात त्यामुळे ह्या दोन तीनही व्याख्या बरोबर आहेत अ क बरोबर आहे खालील मराठी व्याकरणातील संधींचे काही प्रकार आणि त्यांची उदाहरणे दिली आहेत त्याच्या जुळ्या जुळवायचे व्यंजन संधी अनुनासिक संधी पूर्व संधी स्वर संधी असे प्रकार आहेत आणि उदाहरणं महिलाश्रम नदीत निश्चय आणि सज्जन असं आहे तर व्यंजन संधीचं सज्जन हे उदाहरण आहे कारण सत अधिक जन असा विग्रह होतो पहिल्या पदाचा अंत्यवर्ण जो आहे हा पहिल्या पदाचा अंत्यवर्ण व्यंजन आहे आणि त्याच्यामुळे हे व्यंजन संधीचं उदाहरण आहे त्याच्यानंतर अनुनासिक संधी अनुनासिक संधीचं जे उदाहरण आहे वांग निश्चय अनुनासिक संधी हा खर तर व्यंजन संधीचाच प्रकार आहे याच्यामध्ये वाक अधिक निश्चय कोणत्याही स्पर्श व्यंजनापुढे जर अनुनासिक आलं तर स्पर्श व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातलं अनुनासिक येतं जे क च्या वर्गातलं ग या ठिकाणी आणि वांग निश्चय असा जो संधी तयार झाला हे अनुनासिक संधीच उदाहरण आहे पूर्वसंधी म्हणजेच पूर्वरूप संधी हा मराठी मधला संधी प्रकार आहे जेव्हा दोन वर्ण एकत्र येत असताना जर दुसऱ्या पदातील आद्यवर्ण लोप पावत असेल आणि पहिल्या पदातील आद्यवर्ण कायम राहत असेल तर त्याला आपण पूर्वरूप संधी असं म्हणतो म्हणजे पहिलं पद जे आहे ते कायम राहतं पूर्वरूप कायम राहतं नदी अधिक आतमध्ये इथे नदीचं अंत्यवर्ण ई आहे आणि हा आ याच्यामधला हा आ लोप पावतो आणि संधी नदीत असा होतो म्हणजे पहिलं पद कायम राहतं म्हणून ह्या संधीला आपण पूर्वरूप संधी असं म्हणतो त्याच्यानंतर स्वरसंधीचं उदाहरण असणार आहे महिलाश्रम महिला अधिक आश्रम दोन स्वर एकत्र येऊन तो संधी होतोय म्हणून त्याला आपण स्वर संधी असं म्हणतो मग यामध्ये तुमच्या लक्षात येईल की व्यंजन संधीचं जे उदाहरण आहे ते सज्जन आहे म्हणजे चार क्रमांक अनुनासिक संधी तीन क्रमांक पूर्वरूप संधी दोन क्रमांक आणि स्वर संधी एक पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर आहे जेव्हा दोन वर्णांचा संधी हो पहिला वर्ण व्यंजन असल्यास त्या संधीस काय म्हणतात पहिला वर्ण व्यंजन असेल तर त्याला व्यंजन संधी किंवा आपण हल संधी असं म्हणतो त्यामुळे याला आपण ब आणि क बरोबर असं म्हणू व्यंजन संधींची उदाहरण असलेला गट ओळखा पृथक्करण पृथक्करण मध्ये क चा पाय मोडलेला आहे म्हणजे हे व्यंजन आहे पृथककरण तर हे व्यंजन संधीचं उदाहरण आहे जेव्हा कोणत्याही स्पर्श व्यंजना पुढे कठोर व्यंजन येतं तेव्हा स्पर्श व्यंजनाच्या वर्गात जागी त्याच्याच वर्गातलं पहिलं व्यंजन येतं हे प्रथम व्यंजन संधीचं उदाहरण आहे रजह अधिक गुण रजोगुण हे विसर्ग उकार संधीचं उदाहरण आहे तर विसर्गाच्या अगोदर अ असेल आणि पुढे मृदुवर्ण आला तर विसर्गाचा उ होतो आणि तो आधीच्या अ मध्ये मिसळून ओ तयार होतो रज्जह गुण रजोगुण असं झालं मन रम मनो रम असं झालं त्यामुळे ही दोन्ही विसर्ग संधीची उदाहरणं आहेत मृत शक्कट याच्यामध्ये हे व्यंजन संधीचं उदाहरण आहे जर त च्या पुढे श आला तर जागी च येतो आणि श च्या जागी छ येतो आणि हा संधी होतो त्यामुळेच च अधिक छ मृच्छ असं झालं आणि त्याच्यामुळे मृ असा जो संधी झालेला आहे हे व्यंजन संधीचं उदाहरण आहे म्हणजे अ आणि ड ही जी आहेत ही व्यंजन संधीची उदाहरणं आहेत सजातीय जोड्यांपैकी दोन स्वर एकमेकांसमोर येऊन होणाऱ्या संधीस डॅश म्हणतात सजातीय जोड्यांपैकी दोन स्वर एकमेकांसमोर येऊन होणाऱ्या संधीला या ठिकाणी जर सजातीय स्वर एकत्र आलेले आहेत तर त्याच्यापासून आपल्याला माहिती आहे की अ आ पुढे अ आपैकी एखादा स्वर आला तर त्याच्यापासून आ तयार होतो इ ई पुढे ई किंवा ई आला तर ई तयार होतो उ उ पुढे उ किंवा ऊ आला तर दीर्घ उ तयार होतो म्हणजेच या संधीला आपण दीर्घत्व संधी किंवा सजातीय स्वर संधी किंवा सवर्ण दीर्घ संधी असं म्हणतो दोन सजातीय स्वर एकत्र येऊन दीर्घ स्वर तयार होणाऱ्या संधीला दीर्घत्व संधी असं म्हटलं जात पुढीलपैकी व्यंजन संधीचे उदाहरण कोणते चिदानंद चिदानंद मध्ये हे तृतीय व्यंजन संधीचं उदाहरण आहे चित अधिक आनंद स्पर्श व्यंजनापुढे जर मृदुवर्ण किंवा स्वर आला तर स्पर्श व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातलं तिसरं व्यंजन म्हणजे त च्या जागी त थ द हे व्यंजन येणार आणि हा संधी चिदानंद असा होतो तर हे व्यंजन संधीचं उदाहरण आहे तपोधन याचा विग्रह तपह अधिक धन असं आपण जेव्हा करतो तेव्हा हे जे उदाहरण आहे हे उदाहरण विसर्ग संधीचं आहे दुरात्मा दुहु अधिक आत्मा हे सुद्धा विसर्ग संधीच आहे त्यामुळे याचं उत्तर फक्त अ बरोबर असेल विसर्ग संधीची उदाहरणं कोणती तर सदानंद आणि सज्जन सत अधिक आनंद सत अधिक जन ही दोन्हीही व्यंजन संधीची उदाहरणं आहेत सूर्यास्त विद्यामृत ही स्वरसंधीची उदाहरणं आहेत सूर्य अधिक अस्त विद्या अधिक अमृत सूर्य अधिक अस्त विद्या अधिक अमृत ही दोन्ही जी उदाहरणं आहेत ही दोन्हीही उदाहरणं स्वरसंधीची आहेत त्याच्यानंतर नी अधिक आधार आणि मनह अधिक बल ही दोन्हीही उदाहरणं मात्र विसर्ग संधीचे आहेत जेव्हा आपण निराधार असं म्हणतो तेव्हा निही अधिक आधार मनह अधिक बल त्यामुळे निराधार आणि मनोबल ही विसर्ग संधीची उदाहरण आहेत निराधार आणि मनोबल ही दोनही विसर्ग संधीची उदाहरण आहेत निराधार आणि सज्जन मध्ये निराधार विसर्ग संधी आहे पण सज्जन मात्र व्यंजन संधीचं उदाहरण आहे त्याच्यामुळे अ जो आहे तो व्यंजन संधी आहे विसर्ग संधी नाही ब जो आहे तो स्वरसंधी आहे आणि ड मध्ये सज्जन हे व्यंजन संधीचं उदाहरण आहे त्यामुळे याचं उत्तर जे आहे हे अ ब ड चूक आणि क बरोबर असणार आहे विसर्ग संधीची उदाहरणे कोणती पुन्हा प्रश्न तोच आलेला आहे विसर्ग संधीची उदाहरणं कोणती तर याचं उत्तर मगाशी आपण बघितलेलं आहे याच्यामध्ये निराधार आणि मनोबल हे त्याचं उत्तर आहे हे विसर्ग संधीची उदाहरणं पुढीलपैकी कोणता जोड शब्द विसर्ग उकार संधीचे उदाहरण आहे तर विसर्ग उकार संधीची जी उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये उच्छेद जो आहे तो उत अधिक छेद असा आहे सज्जन जो आहे तो सत अधिक जन असा आहे उल्लंघन जे आहे ते उत अधिक लंघन असं आहे म्हणजे ही तीनही उदाहरणं जी आहेत हे व्यंजनाचे नियम आपण पाहिलेले आहेत व्यंजन संधीचे आहेत आणि यशोधन जो आहे तो यश अधिक धन हे विसर्ग उकार संधीचं उदाहरण आहे विसर्गाच्या अगोदर अ असेल आणि पुढे मृदू वर्ण आला तर विसर्गाच्या जागी यशह मध्ये अ आहे या विसर्गाचा ऊ होतो आणि तो अ मध्ये मिसून ओ तयार होतो म्हणून त्याला विसर्ग उकार संधी असं म्हटलं जात प्रित्यर्थ या शब्दाचा संधी विग्रह करा प्रित्यर्थ या शब्दाचा संधी विग्रह प्रीती अधिक अर्थ असा होतो यामध्ये प्रला विलांटी दुसरी असेल तला विलांटी पहिली असेल पण यामध्ये आपण बघतो की या तीनही पर्यायामध्ये योग्य पर्याय नाही त्यामुळे असं उत्तर यापैकी नाही असं देऊ खाली दिलेल्या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून तयार होणार जोड शब्द ओळखा वधू अधिक आगमन वधू अधिक आगमन मध्ये अंत्यपद पहिल्या पदाचं अंत्यवर्ण ऊ आहे आणि दुसऱ्या पदाचं अध्यवर्ण आ आहे ऊ पुढे विजातीय स्वर आला तर ऊचं रूपांतर व मध्ये होतं आणि त्यामध्ये आ मिसळून वा तयार होतो आणि तो ध मध्ये मिसून वधवा गमन असा शब्द तयार होणार आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर आहे व्यंजन संधीचे उदाहरण ओळखा तर याच्यामध्ये चिदानंद याचा जो विग्रह आहे चित अधिक आनंद असा होतो पहिल्या पदाचा अंत्यवर्ण व्यंजन असल्यामुळे हे व्यंजन संधीचं उदाहरण आहे तपोधन तपह अधिक धन विसर्ग संधीचं उदाहरण आहे कवीश्वर कवी अधिक ईश्वर सजातीय स्वरसंधीचं उदाहरण आहे दुरात्मा दु अधिक आत्मा विसर्ग अधिक 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 दिर्गही दिर्गही हे विसर्ग संधीचं उदाहरण आहे कवी अधिक ईश्वर हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे तर आताच आपण पाहिलं कवी अधिक ईश्वर मध्ये ई अधिक दीर्घ ई एकत्र येऊन दीर्घ ही तयार होतात आणि हे दोन्ही स्वर आहेत त्यामुळे ते स्वर उदाहरण आहे सज्जन या शब्दातला संधी प्रकार हा व्यंजन संधी आहे कारण त्यामध्ये सत अधिक जन सत मधला त हे व्यंजन आहे आणि व्यंजनापुढे व्यंजन येऊन तो संधी तयार होतोय म्हणून ते व्यंजन संधीचं उदाहरण आहे पुढे दिगंतर या शब्दाचा कोणता विग्रह बरोबर आहे तर दिगंतर मध्ये दिक अधिक अंतर हा त्याचा विग्रह होणार आहे स्पर्श व्यंजनापुढे वर्ण किंवा स्वर आला तर स्पर्श व्यंजनाच्या जागी तिसरं व्यंजन येतं आणि हा संधी होतो त्यामुळे या ठिकाणी दिक अधिक अंतर मध्ये रूपांतर ग मध्ये होईल आणि दिगंतर हा शब्द तयार होईल जेव्हा दोन वर्णांचा संधी होऊन पहिला वर्ण व्यंजन असेल तर त्या संधीला व्यंजन संधी किंवा हल संधी असं म्हटलं जातं त्यामुळे फक्त ब आणि क बरोबर आहे व्यंजन संधीची उदाहरणे असलेला गट ओळखा पृथक अधिक करण पृथक करण असं होणार आहे रज अधिक गुण रज गुण असं झालेलं आहे मनः अधिक रम मनोरम आहे मृत अधिक शकटकट आहे मग हा प्रश्न पण चर्चा केलेला आहे त्यामध्ये पृथक अधिक करण मध्ये पहिल्या पदाचा अंत्यवर्ण हा व्यंजन आहे प्रथम व्यंजन संधीचं हे उदाहरण आहे की प्रथम वर्ण जो तो कायम राहतो पृथक करण असं होणार आहे रजोगुण विसर्ग संधीचं उदाहरण आहे मनोरम विसर्ग संधीचं उदाहरण आहे मृत शकट त चा पाय मोडलेला आहे त पुढे श आला तर त च्या जागी छ आणि श च्या जागी छ होऊन हा संधी तयार होतो त्यामुळे मृचकट हे सुद्धा व्यंजन संधीचं उदाहरण आहे म्हणजे फक्त अ आणि ड बरोबर हे त्याचं उत्तर असणार आहे सजातीय जोड्यांपैकी दोन स्वर एकमेकांसमोर येऊन होणाऱ्या संधीला सजातीय जोड्यांच्या पैकी म्हणजे दोन सजातीय स्वर एकत्र येऊन नवीन संधी होतो तेव्हा त्याला आपण दीर्घत्व संधी सजातीय स्वर संधी किंवा सवर्ण दीर्घ संधी असं म्हणतो त्याच्या पुढचाही प्रश्न अगोदर आपल्याला झालेला आहे चिदानंद व्यंजन संधीचे उदाहरण कोणते तर उत्तर आहे चिदानंद चित अधिक आनंद तपोदन दुरात्मा हे विसर्ग संधीचे उदाहरण आहेत भाषा अधिक अंतर्गत याचा संधी भाषांतर्गत असा होणार आहे सजातीय स्वर संधीचं उदाहरण आहे भाषा या शब्दाचा अंत्यवर्ण आ आहे अंतर्गत या शब्दाचा अध्यवर्ण अ आहे आ आणि अ हे दोन सजातीय स्वर एकत्र येऊन मनु अधिक अंतर मनवंतर याचा विग्रह जो आहे तो मनु अधिक अंतर असा होणार आहे यामध्ये मनु अधिक अंतर असं जेव्हा म्हणतो आपण त्यावेळेला पहिल्या पदाचा अंत्यवर्ण हा उ आहे आणि दुसऱ्या पदाचा अंत्यवर्ण अ आहे ऊ पुढे विजातीय स्वर आला तर ऊच्या जागी व येतो आणि संधी होतो हा यनादेश संधीचं उदाहरण आहे त्यामुळे मनु अधिक अंतर हे त्याचं उत्तर आहे धनुर्वात धनुर्वात याचा जो विग्रह आहे तो धनुहू अधिक वात धनुर्वात याचा जो विग्रह आहे यामध्ये आपण पाहू शकतो की विसर्गाच्या आधीचा वर्ण जो आहे हा ऊ आहे विसर्गाच्या अगोदरचा वर्ण हा ऊ असेल आणि विसर्गापुढे जर वात हा स्पर्श व्यंजन आलेला आहे अशा वेळेला हा संधी होत असताना या ठिकाणी सर आपण विसर्गाचं रूपांतर र मध्ये होत आणि त्यामुळे तो संधी जो आहे तो धनुर्वात असा झालेला आहे त्यामुळे धनुहू अधिक वात हे त्याच उत्तर असणार आहे त्याच्या पुढचा आहे तपोबल मनोरम रजोगुण हे शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहेत यामध्ये तपोबलचा विग्रह जो आहे तो आपण तपह अधिक बल असा करतो मनोरमचा मनह अधिक रम असा करतो रजोगुणचा रजह अधिक गुण असा करतो आणि ही जी सर्व उदाहरणं आहेत ही विसर्ग